नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल आपण पाहिलं असेल, कारागृह फार्मासिस्ट या भरती संदर्भातील जे काय टेक्निकल म्हणजेच फार्मसी पेपर नंबर 2 या पेपरची तयारी कशी करावी, किंवा मग जे काय भरती प्रक्रियेमधील पुढची प्रोसेस काय असणार या संबंधित बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले होते, कॉल केले होते, म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण सांगू इच्छितो की आपण आपल्या चॅनलवरती एक मेंबरशिप या ठिकाणी चालू केलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या खाली एक जॉईन सबस्क्राईबच्या खाली जवळपास एक जॉईन बटन या ठिकाणी आपल्याला मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता. अत्यंत कमी फीसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन करता येईल. या मेंबरशिपचे फायदे असे आहेत मित्रांनो, तुम्हाला जे काय भविष्यातील किंवा जे काय कारागृह फार्मासिस्ट परीक्षा असेल किंवा इतर सर्व फार्मासिस्ट परीक्षा असतील गव्हर्नमेंटच्या, त्याची आपण तयारी करत असाल, किंवा मग ड्रग इन्स्पेक्टर असेल, जी पॅटची एक्झाम असेल, फार्मसी डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झाम असेल, अशा सर्वच परीक्षेसाठी जे काय महत्त्वाचे जे काय लेक्चर्स आहेत, सर्वच विषयाचे सर्वच टॉपिकवरले अत्यंत महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट नोट्स तयार करून आपण बनवलेले लेक्चर्स आपण या मेंबरशिप किंवा जॉईन बटन जॉईन करून तुम्ही आपले जे काय मेंबरशिप तुम्ही जॉईन केल्यास तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील. जे विद्यार्थी फक्त आणि फक्त मेंबरशिप जॉईन करतील अशाच विद्यार्थ्यांना आपले लेक्चर पाहायला मिळतील, इतर विद्यार्थ्यांना हे लेक्चर पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळं आजच जे काय मेंबरशिप आहे ते जॉईन करून घ्या. त्याचा जे काय तुम्हाला जे काय फायदा आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की तुम्हाला इम्पॉर्टंट सर्व लेक्चर त्या ठिकाणी पाहायला मिळतील, त्याचबरोबर जे काय महत्त्वाचे जे काय टॉपिक असतील सब्जेक्ट असेल त्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे, लेक्चर बनवतो आहे, भर देतो आहे. त्याचबरोबर तुम्हाला क्वेश्चन काय अडचण व प्रश्न काय असतील अडचण असेल तुम्ही मला डायरेक्ट माझा जे काय मोबाईल नंबर आहे 96 73 89 62 37 ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मेंबरशिपच्या बाबतीत कॉल करू शकता, प्रश्न विचारू शकता. तर चला तर मित्रांनो, आपण जे काय आजचा जो टॉपिक आहे जे काय फार्मासिस्ट असेल कारागृह विभागातील जे काय कंपाऊंडर किंवा फार्मासिस्ट भरती संदर्भातील जे काय एक्झाम असेल त्याची पुढची स्टेप काय असणार आहे किंवा त्याची तयारी कशी करावी, स्ट्रॅटर्जी काय असावी, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे काय कारागृह भरती संदर्भातील जे काय कंपाऊंडर किंवा फार्मासिस्ट या पदासाठी जे काय एक्झाम आहे हे 2 टप्प्यामध्ये होते. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी जे काय नॉन टेक्निकल किंवा मग त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी जे काय इंग्लिश ग्रामर असेल मराठी ग्रामर असेल यांचा एक नॉन टेक्निकलचा पेपर त्यांनी हे केला आणि त्याची एक्झाम घेतली. त्याचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट म्हणण्यापेक्षा त्याची एक फर्स्ट आन्सर की TCSनं विद्यार्थ्याच्या लॉग इन IDमध्ये दिली, दिनांक 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत त्यावरती ऑब्जेक्शन किंवा आपण त्याला तक्रारी हरकती या ठिकाणी नोंदवायच्या होत्या, ती डेट संपलेली आता येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे 4-5 तारखेपर्यंत तुमची सेकंड आन्सर की या ठिकाणी TCSकडून तुमच्या लॉग इन IDमध्ये येईल आणि तीच फायनल आन्सर की असणार आहे. आणि सेकंड आन्सर की आल्याच्या नंतर किंवा आपण फायनल आन्सर की आल्याच्या नंतर जर सर्व दोन्ही शिफ्टचे किंवा जे काय नंबर ऑफ शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली असेल आणि सर्व शिफ्टचे जे काय क्वेश्चन असतील सारखे असतील किंवा समान कठीण पातळीचे असतील तर नॉर्मलायझेशन प्रक्रिया होणार नाही. परंतु त्यांची जे काय हार्डनेस असेल किंवा मग लेवल ऑफ हार्डनेस किंवा मग कठीण पातळी वेगवेगळी असेल वेगवेगळ्या शिफ्टची, तर तेव्हा मग नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया होईल. आणि नॉर्मलायझेशन प्रक्रिया झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना हार्ड क्वेश्चन होते किंवा ज्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना अवघड क्वेश्चन होते हार्ड क्वेश्चन होते अशा विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील, आणि ज्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सोपे क्वेश्चन होतील किंवा मग इझी क्वेश्चन होते अशा विद्यार्थ्यांचे मार्क थोडे कमी होतील. त्यामुळे जे काय नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी काय लेवल ऑफ हार्डनेस असेल किंवा मग तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतील तेव्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर फायनल रिझल्ट येईल, आणि फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर जे काय टेक्निकल एक्झाम असेल किंवा फार्मसीचं रिलेटेड जो काय दुसरा पेपर आहे त्याची वेबसाईटवरती काय केली जाईल तारीख डिक्लेअर केली जाईल किंवा हॉल तिकीट तुमच्या लॉग इन IDमध्ये काय केले जातील ते प्रसारित केले जातील आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. आता काय होणार आहे मित्रांनो, आता फर्स्ट आन्सर की म्हणजे जे काय विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स आन्सर दिली होती किंवा रिस्पॉन्स शीट होती त्यांची ती लॉग इन IDमध्ये त्यांची आली विभागाकडून विद्यार्थ्याकडून जे काय
ऑब्जेक्शन असतील किंवा मग तक्रारी असतील त्या क्वेश्चनवरती, त्यांची त्या हरकती तक्रारी टी सी एसनं त्या नोंदवलेल्या आहेत. आता त्या हरकती आणि तक्रारीचा विचार करून जे क्वेश्चन चुकीचे आहेत किंवा मग त्याचे आन्सर चुकीचे आहेत अशा क्वेश्चनमध्ये सुधारणा करून काही क्वेश्चन बाद करण्यात येतील, काही विद्यार्थ्यांना मार्क देण्यात येतील, तर अशा गोष्टी होऊन फायनल आन्सर की या ठिकाणी सेकंड आन्सर की त्यालाच आपण फायनल आन्सर की पण म्हणूया ती येईल. आणि फायनल आन्सर की आल्याच्यानंतर नॉर्मलायझेशन करायचं का नाही हे विभागावर किंवा टी सी एसवर डिपेंड आहे. मग नॉर्मलायझेशन झालं तर मग तुमचं काय होईल, फायनल रिझल्ट येईल. आणि नंतर जे त्यामध्ये परत एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, फायनल रिझल्टमध्ये या टेस्ट फर्स्ट किंवा मग आपण त्याला टेस्ट फर्स्टमध्ये जे काय विद्यार्थ्यांना क्वालिफाय व्हायचं आहे त्यांना 45% मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे आपली 120 मार्काची परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये 120 पैकी 45% म्हणजे 54 मार्क मिळवणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी टेस्ट 1 मध्ये 54 मार्क मिळवतील किंवा 54 पेक्षा जास्त मार्क मिळवतील असेच विद्यार्थी टेस्ट 2 म्हणजेच जे काय टेक्निकल किंवा फार्मसी रिलेटेड जे काय एक्झाम आहे त्यामध्ये फार्मसी किंवा मग कंपाऊंडर या पदासाठी जे काय सिलेबस आहे त्याचा जो सिलेबस आहे डिप्लोमा फार्मसी जे काय ओल्ड आणि न्यू सिलेबस ते सर्वच विषय त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातील. तर त्यामुळे त्याची पण तुम्ही अभ्यास करा, तयारी ठेवा. तर जे काय पेपर नंबर 2 हा फार्मसी किंवा मग आपण टेक्निकल पेपर असणार आहे तो तुमचा होईल आणि त्याची डेट कधी होईल अनाऊन्स होईल फायनल रिझल्ट आल्याच्यानंतर टेस्ट वनचा फायनल रिझल्ट आल्याच्यानंतर तुमचे एकतर तुम्हाला हॉल तिकीट देतील किंवा मग विभागाच्या वेबसाईटवरती तुम्हाला काय केलं जाईल एक्झाम डेट डिक्लेअर केली जाईल. तर या ठिकाणी टेस्ट 1 मध्ये 45% गुण घेणं गरजेचं आहे म्हणजेच 54 मार्क मिळवणं गरजेचं आहे टेस्ट 2 साठी इलिजिबल होण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा कमी मार्क असतील असे विद्यार्थी टेस्ट 2 साठी अपात्र असतील. त्यामुळं जी काय पुढील जी एक्झाम आहे ती एका शिफ्टमध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही हे पण 100% क्लिअर आहे. कारण की बरेच विद्यार्थी टेस्ट 1 मध्ये काय केले जातील बाहेर पडले जातील किंवा त्यांची त्यांना ते काय होतील इलिजिबल होणार नाहीत किंवा अपात्र ठरतील. त्यामुळं खूप कमी विद्यार्थी टेस्ट 2 साठी म्हणजेच फार्मसी जो काय पेपर असेल फार्मसीचा त्यासाठी इलिजिबल होतील. त्यामुळं जे काय पेपरची जी काय हार्डनेस आहे ती पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे असण्याची शक्यता आहे आणि नॉर्मलायझेशन प्रक्रिया त्या ठिकाणी होणार नाही हे पण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपण या ठिकाणी जे काय फार्मसी किंवा टेक्निकल पेपरचा कसा अभ्यास करायचा म्हणजे पेपर 2 चा कसा अभ्यास करायचा, कशी स्ट्रॅटजी असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण असं विनंती आहे की आपण या चॅनलचे व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा, त्याचबरोबर चॅनलला प्रमोट होण्यासाठी मदत करा. तर या ठिकाणी मित्रांनो, जे काय फार्मसी पेपरची तयारी करताना आपल्याला जे काय डिप्लोमा फार्मसीचा ओल्ड आणि न्यू दोन्ही सिलेबसचे जे काय सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की पेपर सेट करणारा दोन्ही सिलेबसचे सब्जेक्ट या ठिकाणी किंवा बुक या ठिकाणी रिफर करत आहे आणि त्यामधून क्वेश्चन काढणार आहेत. कारण की मागच्या जी काय झेडपी असेल, आरोग्य विभाग असेल, DMER असेल या परीक्षेमध्ये ह्याच पॅटर्न दिसून आलेला आहे. त्यामुळं जे काय महत्त्वाचे जे काय सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपण मेजर आणि मायनर असे या ठिकाणी काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. तर मेजर सब्जेक्टमध्ये फार्मास्युटिक्स, फार्मेकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, HAP आणि फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच PJ हे सब्जेक्ट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यामधून मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातील आणि यामध्ये क्वेश्चनचं जे काय हार्डनेस आहे जास्त असणार आहे. जे काय मायनर सब्जेक्टमध्ये DSBM असेल, हॉस्पिटल अँड फार्मसी असेल, सोशल फार्मसी असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असेल किंवा मग फार्मेकोग्नॉसी हे मायनरमधून या ठिकाणी सिम्पल या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणे शक्यता आहे आणि यांच्या संख्या पण कमी आहे. परंतु मेजर सब्जेक्टमधून जास्त क्वेश्चन आणि त्यांची जे काय लेवल ऑफ हार्डनेस जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळं याची तयारी तुम्ही आजपासून तयारी करा किंवा तयारीला लागा. त्याचबरोबर जी काय फार्मेकोलॉजी आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे ठराविक टॉपिक आहेत की त्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. जसं अँटीबायोटिक किंवा मग अँटीमायक्रोबियल ड्रग आहेत, सल्फा ड्रग आहे, अँटीटीबी आपण म्हणूया, त्याच्यामध्ये अँटीव्हायरल ड्रग आहेत. त्याचबरोबर जे काय हायपोग्लासेमिक असेल किंवा अँटीडायबेटिक ड्रग आहेत किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर ड्रग आहेत अशा प्रकारच्या चॅप्टरवरती फार्मेकोलॉजीमध्ये क्वेश्चन विचारले जात आहेत. त्याचबरोबर फार्मास्युटिक्समध्ये जे काय बेसिक डोसेस फॉर्म आहेत जसं सिरप असेल,
लिनिमेंट लोशन असतील किंवा मग मोनोफेजिक बायोफेजिक किंवा मग सॉलिड डोसेस फॉर्म अशा डोसेस फॉर्मवरती मेजर क्वेश्चन विचारले जातील. टॅबलेट कॅप्सूलवरती पण क्वेश्चन या ठिकाणी विचारले जात आहेत. त्यामुळं फार्मास्युटिक्स जुन्या सिलेबसनुसार फर्स्ट आणि सेकंड दोन्ही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अभ्यास करून घ्या. बायोकेमिस्ट्रीमधून बरेच क्वेश्चन आणि कन्फ्युजन क्वेश्चन असतात, त्यामुळं बायोकेमिस्ट्रीला अगोदर या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा, प्रिपेअर्स करा. एच पीमधून सुद्धा सिम्पल क्वेश्चन असतात परंतु ते कन्फ्युजिंग असतात. बरेच विद्यार्थ्यांची एच पी कन्सेप्ट त्याची किंवा मग एच पीचाच पूर्णपणे चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला नसतो, त्यामुळे एच पीचे क्वेश्चन सिम्पल असतात परंतु ते चुकतात विद्यार्थ्याकडून. पी जेचे क्वेश्चन एकदम सोपे असतात कारण की पी जेमध्ये पुस्तकाच्या बाहेरून काहीच विचारलं जात नाही. त्यासाठी जे काही महत्त्वाचे जे बुक आहे कुच्चेकर सरांचं ते तुम्ही वापरू शकता. ओके, तर या ठिकाणी बऱ्याच दुसरा एक प्रश्न होता की काही विद्यार्थ्यांनी अभ्यास कुठून करावा किंवा रेफरन्स बुक कोणते याची पण माहिती द्या म्हणून सांगितलं होतं. त्या ठिकाणी मी परत एकदा थोडी माहिती देतो. जे काही फार्मास्युटिकल जो सब्जेक्ट आहे आर्य मेहतामधून वाचा, त्याचबरोबर फार्मॅकोलॉजी या दोसरांचं बुक आहे, त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री जे काही निराली प्रकाशनचं बुक आहे त्यामधून वाचा. डिप्लोमाचं सांगतं या ठिकाणी. एच ई पीसाठी कोणत्याही डिप्लोमाचं बुक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पी जीसाठी कुच्चेकर सरांचं, डी एस बी एमसाठी जे काय वल्लभ प्रकाशनचं बुक आहे ते त्या ठिकाणी वापरू शकता. हॉस्पिटल फार्मसी सोशल फार्मसीसाठी कोणत्याही प्रकारचं बुक तुम्ही वापरू शकता. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी, मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी, पी जी वायसाठी किंवा फार्मेकोग्नॉसिससाठी गोखले कोकाटे तुम्ही वापरा डिप्लोम्याचं बुक. तर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी रेफरन्स बुक पण सांगितलेले आहेत. तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती किंवा मग आपल्या जॉईन मेंबरशिपवरती आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे पण या ठिकाणी सराव करून घेणार आहोत, त्यामुळं मेंबरशिपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी तुम्हाला बिर्ला प्रकाशनचं एक बुक आहे ते पण तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामध्ये चांगल्या प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत. त्यानंतर तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्याच सब्जेक्टचे आय एम पी वगैरे आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाहोत, परंतु ती काय मेजर आणि मायनर असे सब्जेक्ट तुम्ही लक्षात घेऊन आजच आणि आत्ताच तयारी लागा. म्हणजे तुम्हाला जे काय फार्मसीचा जे काय सेकंड पेपर आहे कारागृह विभागाचं किंवा जे काय इतर फार्मसीचे जे काय एक्झाम असतील, तर या ठिकाणी त्या दरवर्षी एक्झाम कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटचे भरती निघत असते मित्रांनो, त्यामुळं आजपासून फार्मसिस्ट एक्झामची तयारी करा. त्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट किंवा जे काय लोकल गव्हर्निंग बॉडी आहेत जसं झेड पी असेल, महानगरपालिका असतील, यांच्या पण भरती निघत असतात. त्यामुळं फार्मासिस्ट या पदाच्या तयारीसाठी तुम्ही वर्षभर अभ्यास करणं गरजेचं आहे. टाईम टेबल बनवा, नियोजन करा आणि तयारीला लागा. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शन बटनच्या जवळ जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आमची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी थांबूयात. आपल्याला काही अडचण असेल तर माझा जो काय मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.